नमस्कार, आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये स्वाद विदर्भाचा। आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा किस। त्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत मी। असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहे। आता याची सालं काढून घेऊया आपण। अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आहे। हा किस तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। पूर्ण साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या बटाट्याची साल काढून घेणार आहोत। तर आपल्या पूर्ण बटाट्याची साल काढून झालेली आहे। तर आपण एका परातीमध्ये पाणी घेऊन या बटाट्याचा किस करून घेऊया। तर एका परातीमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि अशी जाड होलवाली किसणी घेऊन आपण बटाट्याचा किस करून घेऊया। अशी किसणी पानामध्ये पकडून असा उभा आलू पकडायचा आहे आणि अशा प्रकारे किस करून घ्यायचा आहे। खूपच छान होतो हा किस, वर्षभर टिकतो आणि वाढवून ठेवला तर। अशा प्रकारे किस किसून झाला की हा दुसऱ्या पाण्यात टाकायचा आहे आपल्याला। आता हा किस आपण दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घेऊया। बघा किती लांब सडक किस आलेला आहे आपला। अशा प्रकारे पूर्ण आलू किसून घ्यायचे आहे। आपला किस पूर्ण तयार झालेला आहे पाडून। आता परातीमधून या भांड्यामध्ये टाकला होता आपण, तर यातून यामध्ये टाकायचा आहे। असा पूर्ण 3 वेळा किस धुवून घेतलेला आहे आपण। बटाट्यातील स्टार्च पूर्ण निघून गेलं पाहिजे। तर या भांड्यामध्ये पूर्ण किस काढून घेतलेला आहे। आता एक झाकण ठेवून याला 3 ते 4 तास असंच राहू द्यायचं आहे। 4 ते 5 तास झालेले आहेत। आता आपण किस वाफवून घेणार आहोत। त्या पाण्यातील किस आपण काढून घेऊया, पाणी निथळून घेऊया यातील। बघा किती छान खीस आलेला आहे, पांढरा शुभ्र खीस झालेला आहे। आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकडण्यासाठी। आपलं पाणी छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसे तुरटी घालून घेणार आहोत। एक छोटा शेंगदाणा एवढा खडा आहे। तुरटी ही ऑप्शनल आहे, तुरटी घातल्याने तुमचं किस छान पांढरा शुभ्र होईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 ते 4 चमचे मीठ लागेल आपल्याला। आपलं पाणी छान उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण किस घालून घेणार आहोत। किस बुडेल इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे। हलवून घ्यायचं आहे छान। तर 2 ते 3 मिनटं फक्त झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला। 1-2 ते 3 मिनटं झालेली आहेत। आता आपण चेक करून पाहूया। आपला किस छान वाफवला गेला आहे। फक्त नखाने दबेल एवढाच आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, जास्त नाही वाफवायचा। तर आपण काढून घेणार आहोत। आता आपण काढून घेऊया।
आपण कीस काढून घेतलेला आहे। आता हा आपण उन्हामध्ये एका प्लास्टिक पेपरवर टाकणार आहोत। असा एक प्लास्टिक पेपर पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडा थोडा कीस घालून चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचा आहे। आपल्याला कीस खूप गरम असतो त्यामुळे चमचा घेऊनच पसरवायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला कीस पूर्ण पसरून झालेला आहे। आता याला वाळू द्यायचं आहे छान। बघा आपला कीस पूर्ण वाळलेला आहे। आता मी तळून दाखवते तुम्हाला। एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये थोडा थोडा कीस घालून तळून घ्यायचं आहे। बघा किती छान फुललेला आहे आपला कीस। यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि थोडंसं मिरची पावडर घालून तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता। बघा आपला कीस किती छान फुललेला आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।